आरे कॉलनीमधील आदिवासी महिलांसाठी राज्य शासनाच्या खादी व ग्रामोद्योग महामंडळ आणि बार्टी या संस्थेतर्फे मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या संख्येनं महिला या शिबिराला उपस्थित होत्या. यावेळी महिलांना दागिने बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. त्यांच्यात छोटेखानी स्पर्धा देखील घेण्यात आली. त्यांनी बनविलेल्या दागिन्यांचं परीक्षण खादी महामंडळाचे सभापती रवींद्र साठे, बार्टीच्या कार्यालय अधीक्षक प्रज्ञा मोहिते यांनी केलं. या शिबिरात सहभागी झाल्यानं आत्मविश्वास वाढल्याची भावना सहभागी महिलांनी व्यक्त केली. ज्वेलरी बनवणं ही माझी आवड आहे, म्हणजे हा माझा छंद आहे. माझं म्हणण्याचा हेतू हा आहे की आमचा हा पाडा जो आहे हा आदिवासी पाडा आहे, म्हणजे इथे कुठल्याही प्रकारच्या योजना वगैरे राबवल्या जात नाही सहसा. आणि म्हणजे रामकलाबाई मगरने ही योजना इथे आणली तर म्हणजे आम्हाला खूप असं चांगलं वाटते. आणि आमच्या इथल्या बायका भरपूर मेहनती आहेत आणि याच्यामध्ये आम्ही करिअर करू शकतो, त्यामुळे खूप 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 चांगलं वाटतंय. खूप छान आहे, शासनाने आमच्यापर्यंत ह्या सगळ्या सोयी म्हटलं चांगलं काम आहे. आणि यात मी ज्या ज्या वस्तू बनवल्यात त्या मलाही खूप आवडल्यात आणि मी मनापासून बनवल्या तर त्या छान पण झाल्यात. आणि कॉन्फिडन्स वाढलाय वाटतो आणि आपण पुढेही जावं असं वाटतं या गोष्टीवर विचार करून. घरच्यांना पण सांगितलं, ते पण बोलतात ठीक आहे, तुला जसं जर वाटत असेल हे ठीक तर तू पुढं करू शकते. खादी व ग्रामोद्योग महामंडळाचे सभापती रवींद्र साठे, बार्टीच्या कार्यालयीन अधीक्षक प्रज्ञा मोहिते तसेच महेश गवई यांनी अनुसूचित जातींच्या उत्थानासाठी या शिबिराचं आयोजन केलं गेलं असल्याचं सांगितलं. शिवाय राज्यभरातील अनुसूचित जातीच्या तरुण तरुणींना नवउद्योजक घडवण्याचं लक्ष असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. त्यात रोजगार उत्पन्न करणं आणि सर्व बेरोजगार असतील, महिला असतील, पुरुष असतील, यांना स्वतःच्या पायावर उभं करणं, त्याच्यासाठीचं प्रशिक्षण आणि त्याच्यासाठीची बाजारपेठसुद्धा उपलब्ध करून देणं, असं खरं खादी मंडळाचं मूळ काम आहे. म्हणजे मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून अशा एका गोरेगावसारख्या भागातसुद्धा अशा प्रकारचे पाडे आहेत, त्यामुळे त्यांच्याही अनेक समस्या इथे आहेत, त्या वेगळ्या पातळीवर सोडवल्या जातील. पण या सगळ्या पाड्यांवरसुद्धा ज्या विशेषतः महिला आहेत, या महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी बार्टीबरोबर आम्ही सामंजस्य करार केला. आणि बार्टी संस्था ही प्रामुख्याने अनुसूचित जातीमधल्या सगळ्या भाऊ बंधू भगिनींसाठी काम करते आणि त्याच्यात आम्ही महिला ह्या इथे निवडलेल्या आहेत, त्यामुळे महिलांसाठी इथे वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण हे सुरू झालेलं आहे, अभ्यासक्रम सुरू झालेले आहेत. आपण पाहतो की समाजातील नेहमीच दुर्लक्षित राहिलेला घटक असतो तो म्हणजे महिला आणि बालकं. तर एक महिला सक्षम झाली तर दोन कुटुंब सक्षम होतात आणि एक महिला उद्योजक झाली तर 10 उद्योजक आपल्यासारखे निर्माण करू शकते हा विश्वास या ठिकाणी वाटतो. त्याच्यामुळेच आरे कॉलनी या ठिकाणी आम्ही आमची बार्टीची टीम व खादी ग्रामोद्योग या संस्थेचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि महिलांच्यामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत. खादी ग्रामोद्योगमार्फत हँडवॉश तयार करणं, साबण तयार करणं, अगरबत्ती तयार करणं, म्हणजे ज्या काही सगळ्या ग्रह उपयोगी वस्तू असतात त्याचं प्रशिक्षण देण्याचं काम खादी ग्रामोद्योग ही संस्था करत असते. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये बार्टी काम करते अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी. यावर्षी कौशल्य विकास विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्याच्यामध्ये खादी ग्रामोद्योग महामंडळामार्फत साधारण 2500 विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण जे आहे महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने महिलांना आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून आत्मनिर्भर जे आपण म्हणतो आहे की प्रत्येक व्यक्तीला आत्मनिर्भर बनायला पाहिजे आणि त्यांनी स्वतःचा काहीतरी व्यवसाय उद्योग सुरू करायला पाहिजे, त्याला आम्ही चालना देण्याचा प्रयत्न खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या मार्फत आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. बार्टी असो वा खादी ग्रामोद्योग महामंडळ समाजातील वंचित घटकाच्या पुनरुत्थानासाठी काम करत आहेत. मुंबईसारख्या महानगरातील वंचित घटकापर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनानं उचललेलं हे पाऊल कौतुकास्पद आहे. लोकमत मुंबईसाठी शुभम पाटीलचा रिपोर्ट, आरे कॉलनी.